हातकणंगले तालुक्यातील नागाव इथल्या नागाव विकास सेवा सोसायटीचा अमृत महोत्सव सोहळा नुकताच पार पडला या सोहळ्याला आमदार डॉ विनय कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार डॉ विनय कोरे यांच्या हस्ते आणि माजी आमदार डॉ सुजित मिणचेकर दलित मित्र जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने इंजिनियर व्ही जी नलवडे यांच्या उपस्थितीत अमृत महोत्सवी सोहळ्याचं उद्घाटन झालं यावेळी बोलताना आमदार कोरे यांनी गावातील नव्वद टक्के शेती जिरायत होती ती आता ओलिताखाली आणण्यासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी एकोणीसशे बहात्तर साली पंचगंगा नदीवरून योजना राबवत हरितक्रांती साकारली संस्थेच्या सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरत संचालकांनी पारदर्शीपणे केलेलं काम नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचं आमदार डॉ विनय कोरे यांनी सांगितलं माजी आमदार डॉक्टर सुजित मिणसेकर यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून गावातील सर्वसामान्यांचं जीवन उंचावण्याचं काम झाल्याचं सांगितलं यावेळी वारणा साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुभाष पाटील यांनी संस्थेच्या पंच्याहत्तर वर्षाच्या प्रगतीचा आढावा घेतला दलित मित्र अशोकराव माने यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमात ज्येष्ठ आणि वयोवृद्ध सभासदांचा सत्कार करण्यात आला तसेच अमृतवेल स्मरणिकेचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं यावेळी वारणा साखरचे संचालक उदय पाटील रावसाहेब पाटील काकासाहेब चव्हाण तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील महावीर पाटील राजेंद्र गुडाळे सुधीर पाटील अनिल खवरे सुनील ऐतवडे यांच्यासह सभासद विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते